श्रीरंग पचपिंड आहेत, त्यांनी हा शेळी पालनाचा प्रयोग केलेला आहे। तर आता मी तुला काय म्हणलो, मी खोटं बोललो वगैरे असं म्हणून काय काम आहे सांगू बरं। ही मुलगी असते आमची खाद्याचं नियोजन करायला, ती सकाळी शाळेत जायच्या अगोदर नियोजन करते, परत शाळेतून आल्यावर आणि दुपारी आम्ही नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेळी पालन कसं करायचं। कडूस गावामध्ये श्रीरंग पचपिंड म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे। तर त्यांनी हा प्रकल्प कशा प्रकारे केलेला आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। तर चला मित्रांनो, घेऊया शेळी पालनाबद्दल माहिती। श्रीरंग पचपिंड यांचं घर कडूस गावामध्ये आहे, कडूस तालुका खेड जिल्हा पुणे येथे आहे। साधारणतः राजगुरुनगरपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे। तर त्यांनी कशा प्रकारे हा प्रोजेक्ट केलेला आहे ते आता पाहूया आपण। भुकत नाही पण भुकत का नवीन नाही तुम। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज श्रीरंग पचपिंड आहेत, त्यांनी हा शेळी पालनाचा प्रयोग केलेला आहे। तर आता त्यांनी कशा प्रकारे हा प्रयोग केला आहे हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत। आता हे चालू करून तुम्हाला किती दिवस झाले? आम्हाला चालू करून 4 महिने। 4 महिने। आणि हे शेड कसं केलं, म्हणजे किती खर्च आला? या शेडला 2.5 लाख रुपये। 2.5 लाख रुपये ना। तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत असेल की त्यांनी कशा प्रकारे हे शेड तयार केलेलं आहे। रात्रीच्या वेळेस शेळ्या आतमधल्या शेडमध्ये असतात, तर दिवसा बाहेर असतात। आणि आता कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत आमच्याकडे? उस्मानीबादी। सगळे उस्मानीबादी। हा, मी तुला काय म्हणलो, मी खोटं बोललो वगैरे काय काम आहे सांगू बरं। त्यांचं खाद्याचं नियोजन कसं केलं? खाद्याचं नियोजन कडबा। हा कडबा आहे ना, कडबा। तर मित्रांनो, कडबा हे खाद्य शेळ्यांसाठी दोन्ही प्रकारे आपल्याला वापरता येतं। एक हिरवा चारा म्हणून सुद्धा कडब्याचा आपल्याला उपयोग करता येतो, त्याचबरोबर कडबा वाळवून सुद्धा ठेवता येतो। जो सुकलेला कडबा असतो त्याच्यामध्ये जो रस असतो तो पूर्ण मुरलेला असतो, त्याच्यामुळे हा कडबा शेळ्यांना किंवा इतर जनावरांना जरी आपण खायला दिला तरी तो गोड लागतो। आणि या शेळ्या वगैरे असतील तर त्या कडबा चवीने खातात। तसेच कडबा आपण कुटी करून सुद्धा देऊ शकतोय, बारीक बारीक कुटी करून शेळ्यांना आपण देऊ शकतोय। तर कडब्याचा आपण दोन्ही प्रकारे उपयोग करू शकतोय। परत हरभऱ्याचा मुसकाट। हरभऱ्याचा मुसकाट मुरघास पण केला काय? मित्रांनो, साधारणतः हिवाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हरभऱ्याचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। आणि हरभऱ्याचे नंतर ज्या वेळेस आपण झाडांपासून हरभरे वेगळे करतो त्याच्यापासून हे भुसकट तयार होत आहे। तर काही शेतकरी हे भुसकट फेकून देत आहे, पण काही जण शेळी पालन किंवा इतर जनावरं जरी सांभाळत असतील तर त्यांच्यासाठी चारा म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग होतो। मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये उन्हाळी आणि पावसाळी भुईमुग हा मोठ्या प्रमाणावर केला जातो। आणि भुईमुगापासून आपण शेंगा वेगळ्या करून घेतल्या, तोडून घेतल्या की त्यानंतर जो पाला राहतो तो जनावरांसाठी एक उत्तम चारा म्हणून त्याचा उपयोग करता येतो।
आणि दोन्ही सीझनमध्ये आपण उन्हाळा भुईमुगाचं पीक घेतोय, त्यामुळे हा चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतोय. आपण पाहत असेल भुईमुगाचा पाला असेल किंवा शेतामधलं इतरही वेस्टेज असतं, ते सुद्धा आपण शेळ्यांना खायला देऊ शकतोय. तर आता आपण पाहत असेल की पचपिंड सरांनी आधी कडबा दिला होता शेळ्यांना, त्यानंतर हरभऱ्याचा बुसकट, त्यानंतर हा भुईमुगाचा पाला. म्हणजे अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जे शेळी पालन करतात त्यांच्यासाठी चाऱ्याचा प्रश्न हा कधीच निर्माण होत नाही. त्यांच्याकडं चारा भरपूर किंवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. मित्रांनो, शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेळ्यांसाठी जे आपण पिण्याचं पाणी देणार आहोत ते पाणी एकदम स्वच्छ पाहिजे, जेणेकरून इतर ठिकाणचं खराब पाणी पिऊन आपल्या शेळ्या आजारी पडल्या नाही पाहिजे. हा, दिवसातून कसं देता खाद्य? दिवसातून तीन टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ. खाद्याचं नियोजन कोण करत? खाद्याचं नियोजन करायला चल जी मुलगी असते आमची, खाद्याचं नियोजन करायला. हा, ती सकाळी शाळेत जायच्या अगोदर नियोजन करते. हा, परत शाळेतून आल्यावर. हा, आणि दुपारी आम्ही असतो मग. हो हो, चालेल. मित्रांनो, पचपिंड सरांनी ज्या शेळ्या घेतल्या होत्या त्या अगोदरच शेळ्या लागलेल्या होत्या, आणि एक 6-7 दिवसापूर्वी त्यापैकी 2 शेळ्या खाली झालेल्या आहेत, आणि दोन्ही शेळ्यांना एक एकच करडं झालेलं आहे, आणि दोन्ही करडं मित्रांनो, आत्ता ज्या आपण शेळ्या बघितल्या तर त्या दिवसभर बाहेरचं जे आपण जाळीचं शेड बघितलं तर त्या बाहेरच्या शेडमध्ये त्या फिरत असतात दिवसभर, आणि ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी व रात्रीचं त्यांना आतमध्ये बांधण्यासाठी त्यांनी हे शेड तयार केलेलं आहे. आपण पाहू शकाल हे शेड कशा प्रकारे तयार केलं आहे. चारी साईडनी हे शेड पूर्ण बंद आहे, आणि वरच्या साईडनी ओपन ठेवलेलं आहे, जेणेकरून जी हवा असते ती आतमध्ये खेळती राहण्यासाठी, हवा आत बाहेर येण्यासाठी वरून त्यांनी जागा ठेवलेली आहे. आता आपण हे रस्सी पाहत असेल, या रस्सीला ते रात्रीच्या वेळेस शेळ्या बांधतात आणि सकाळी परत बाहेर सोडतात. हे इथं थोडं हे वेगळं वाटतंय शेड टाईप, हे कशासाठी केलंय? आम्हाला इथं गावरान कोंबड्यांचा प्लॅन करायचा. कोंबड्यांचा ना, म्हणजे गावरान कोंबड्या आणि शेळ्या एकत्र. हा हा, त्यासाठी हे शेड तयार केले काय? थोडं काम अपूर्ण आहे पण होईन लवकरच पूर्ण. हो, चालेल चालेल. आता किती शेळ्या आहे सगळ्या? आमच्याकडे आता 15 आहेत. आता वाढवणार आहेत? वाढवणार आहे. हा, आणि विक्रीचं नंतर मग जास्त वाढल्यावर? जास्त वाढल्यावर. हो, चालेल, ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं असेल की त्यांनी शेळ्यांचं असेल, शेडचं असेल, पाण्याचं, त्यांच्या खाद्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं. एक छोटीशी सुरुवात केलेली आहे, पण अगदी शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीला जोडधंदा म्हणून ही त्यांची सुरुवात एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे.